एवढी सुरेख मला ती पाहिजे हा मी घेऊन जाणार म्हणजे मला जसं वाटलं बापरे असं मी असं एवढं केलं रिअली नाईस थँक्यू सो मच फॉर दॅट कमिंग टू युअर क्वेश्चन आय थिंक हे जी म्हणजे द वे आय हॅव बीन ब्रॉट अप माझे आई वडील वगैरे नेहमी मला सांगायचे की काही परिस्थिती असो आपण आपला बेस्ट द्यायचा आपण काहीतरी करत राहायचं लाईफमध्ये आणि आय जस्ट फॉलोड दॅट बेसिकली ते म्हणतात इंग्लिशमध्ये वेन लाईफ गिव्ज यू लेमन्स मेक लेमनेड राईट तर तसं म्हणजे इव्हन दो परिस्थिती एवढी चांगली नव्हती वगैरे कुठेतरी आपल्याला असं वाटतं काहीतरी चांगलं केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे डान्स विथ माधुरी हे मी प्लॅटफॉर्म 8 वर्षापूर्वी स्टार्ट केलेला त्याच्यावरती आजही आम्ही काम करतोय कारण डान्स इज माय पॅशन आणि जी गोष्ट पॅशननी येते ना ती नेहमी आपण नीट करतो ती बिकॉज वी लव्ह डुईंग व्हॉट वी डू त्याच्यामुळे वेन आय स्टार्टेड क्लासेस ऑनलाईन कुठेतरी मला आणि माझ्या हजबंडला असं वाटत होतं की आपलं जे सगळं लाईफ आहे ते ऑनलाईन हळूहळू शिफ्ट व्हायला लागणार आहे आणि टेक्नॉलॉजी इज सच अ बिग थिंग कारण आपण जेव्हा क्लासेस वगैरे करतो तेव्हा यू कॅन डू 1 क्लास 2 क्लास ॲट अ टाइम यू कॅन टीच ओनली 300 स्टुडंट्स आणखीन किती लोकांना तुम्ही शिकवाल पण वन्स यू गेट ऑनलाईन स्काय इज अ लिमिट यू हॅव रीच द होल ग्लोब ॲट द सेम टाइम आणि त्याच्यामुळे तुमची जी रीच असते ती एवढी वाढते म्हणजे मिलियन्स ऑफ पीपल बघतात येतात डान्स विथ माधुरीवर शिकतात तिकडनं आणि कुठेतरी आपला पॅशन आपण लोकांना शिकवतो आणि त्यातनं त्यांना काहीतरी मिळतंय कारण नीट चांगले गुरु मिळणं पण कठीण असतं टू अफोर्ड दोज काइंड ऑफ क्लासेस पण कठीण असतं सो वी हॅव केप्ट द रेट्स आर व्हेरी व्हेरी मिनिमल आणि एवढ्या सगळ्या व्हरायटीज अंडर वन रूफ जसं प्लॅनेट मराठी आता करणार आहे की मराठीतलं तुम्हाला काही बघायचं तर इट्स ऑल गोइंग टू बी अंडर वन रूफ तसंच आम्ही डान्स विथ माधुरीवर केलं की कुठचेही फॉर्म्स क्लासिकल असो इंडियन क्लासिकल असो वेस्टर्न असो हिपहॉप असो काही शिकायचं असलं तरी यू कॅन डू इट अंडर वन यु नो अम्ब्रेला आणि त्याच्यामुळे डान्स विथ माधुरीवर आणि ड्युरिंग द लॉकडाऊन ऑल्सो आम्ही माझं जे मी इंग्लिश गाणं गायलेलं ते आम्ही रिलीज केलं घरीच शूट केलं ते कारण शूट करायचं राहिलं होतं तर आम्ही विचार केला कारण आय फेल्ट ते गाणं जे होतं इट गिव्ज यू होप आणि कुठेतरी मला असं वाटलं आय शूड डेडिकेट समथिंग टू द फ्रंटलाईन वर्कर्स जे एवढं डे नाईट ती लोकं कामं करत होती आणि एवढ्या बॅड सिच्युएशन्समध्ये पण तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं म्हणून आम्ही मग ते गाणं घरीच पिक्चराईज केलं म्हणजे माझा हसबंड राम बिकेम द कॅमेरा गाय आणि सगळं आणि आम्ही डिरेक्ट केलं आणि घरीच केलं ते शूट तर असं स्वतः काहीतरी इनोव्हेट करत राहावं लागतं कारण दॅट्स हाऊ यू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ अक्षर व्हॉट यू हॅव टू से अबाउट दिस रेंज कारण आपण बघितलं इथे तू म्हणाला जर वेब सिरीज आहे पॉडकास्ट आहे फिल्म आहे माधुरी वॉज टॉकिंग अबाउट द रेंज काय म्हणशील हे